नमस्कार, कविता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण भाजणीच्या थालीपीठाचं पीठ कसं तयार करायचं ते बघणार आहोत। तर बघूया, त्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे गरम करायला। त्यामध्ये मी आता माझ्या ह्या वाटीचं माप, ह्या दोन वाटी ज्वारी घालणार आहे। त्यानंतर ही ज्वारी आपल्याला व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे। बघू शकता आपली ज्वारी अशी भाजली गेली आहे, आता तिच्या लाही फुटायला लागलेल्या आहे। अशा प्रकारे तुम्हाला ज्वारी अगदी खमंग अशी भाजून घ्यायची आहे। त्यानंतर दोन वाट्या बाजरी आपल्याला घ्यायची आहे। यामध्ये ज्वारी आणि बाजरीचं प्रमाण दोन दोन वाट्या घ्यायचं आहे आपल्याला। आपली बाजरी ही भाजली गेली आहे, आता आपण तिला काढू। त्यानंतर यात एक वाटी गहू टाकायचा आहे, यालाही अगदी छान भाजून घ्यायचं आहे। गहूही आपले भाजले गेलेले आहे। प्रत्येक धान्य तुम्हाला असं छान खमंग भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर एक वाटी हरभऱ्याची डाळ टाकायची आहे, तिलाही भाजून घ्यायचं आहे। आपली डाळ चांगली भाजली गेली आहे, आता तिला काढू। त्यानंतर एक वाटी तांदूळ घ्यायचा आहे, त्यालाही खमंग भाजून घ्यायचं। तांदूळ भाजल्यानंतर ते काढूया। एक वाटी पोहे टाकायचे आहे, पोहे छान असे भाजून घेऊ। पोहे भाजले गेले, अर्धी वाटी हरभरे भाजूया। त्यानंतर अर्धी वाटी आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे सालीसकट, तिलाही भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर यात अर्धी वाटी मूग टाकायचे आहे। त्यानंतर यात अर्धी वाटी अख्खा मसूर टाकायचा आहे। त्यानंतर अर्धी वाटी मक्याचे दाणे भाजायचे। त्यानंतर यात दोन चमचे आपल्याला मिरी टाकायची आहे। मिरीमुळे याला अतिशय छान टेस्ट येते। त्यानंतर दोन चमचे ओवा भाजायचे आहे। एक चमचा मेथीचे दाणे भाजून घ्यायचे। अर्धी वाटी धने आपल्याला भाजून घ्यायचे। त्यानंतर पाव वाटी जिरा आपल्याला त्यात भाजून घ्यायचे। दोन चमचा शोप भाजून घ्यायची। आपली सगळी भाजणी भाजलेली आहे, आता आपण तिला गिरणीतून दळू। एवढ्या साहित्यात 2 किलोची भाजणी तयार होते। भाजणीचं पीठ मी गिरणीतून दळून आणलेलं आहे, तर तुम्हाला ते थालीपीठ कसं करायचं हे जर बघायचं असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन, ते पाहायला विसरू नका। आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।